राव रंभा या चित्रपटाची 10 दिवसांची कमाई किती झालेली आहे ऑफिशियल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. या चित्रपटाची पहिल्या दिवशीची आता माझ्याजवळ जी अपडेट आलेली आहे पहिल्या दिवशीची म्हणणे म्हणजे पहिल्या आठवड्याची जी अपडेट आहे ती 3,14,00,000 रुपये या चित्रपटाने त्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पहिल्या वीकमध्ये कमावलेल्या आहेत. आणि पहिल्या आठवड्यानंतर जर आपण 8व्या दिवशीची कमाई पाहायला गेलं तर ती 20,00,000 रुपये झाली होती. 9व्या दिवशी चित्रपटाने चांगली ग्रोथ दाखवत 32,00,000 रुपये कमवले, तर 10व्या दिवशी त्यापेक्षाही जास्त चांगली कमाई करत 45,00,000 रुपये ह्या चित्रपटाने 10व्या दिवशी कमवलेले आहेत. अशी टोटल चित्रपटाची 10 दिवसांची कमाई झालेली आहे 4,11,00,000 रुपये. चित्रपटाने टोटल 10 दिवसामध्ये 4,11,00,000 रुपये कमवलेले आहेत. बजेट 6 कोटी रुपये आहे, तर चित्रपटाची 10 दिवसांची कमाई 4,11,00,000 रुपये झालेली आहे. आता जशाप्रकारे चित्रपट थिएटर्समध्ये चालत आहे आणखी 2 आठवडे चित्रपट 1 ते 2 आठवडे थिएटर्समध्ये चालेल, कारण की 16 तारखेला तर आदिपुरुष चित्रपट येत आहे, त्यावेळेस चित्रपटाला स्क्रीन्स तर खूपच कमी होतील आणि त्यामुळे चान्सेस असे आहेत की चित्रपट फक्त बॉक्स ऑफिसवरती ॲव्हरेज होण्याचे चान्सेस दिसत आहेत. म्हणजे चित्रपट फक्त 6 कोटी रुपये बजेट रिकवर करेल एवढेच चान्सेस मला सध्या दिसत आहेत. आणि एक वेळेस असंही होऊ शकतं की चित्रपटाचे बजेटही रिकवर जे आहे ते होऊ शकत नाही. आता ही तर पुढची हो किंवा नाहीची गोष्ट आहे, आपण बघूयात आता चित्रपट 1-2 आठवडे किती कमाई करतो व किती नाही. परंतु मला तर एवढे चान्स दिसत आहेत की 6 कोटी चित्रपट बजेट जे आहे ते रिकवर करेल व एक ॲव्हरेज चित्रपट जे आहे ते थिएटरमध्ये ठरेल. तर तुम्ही हा चित्रपट बघितलेला आहे का नाही नक्की सांगा. थँक्यू.